जर बघितलं तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या काही आता शिक्षण पद्धती आलेल्या आहेत नवीन, याच्यामध्ये तुम्हाला कृतिशील शिक्षण किंवा क्रिएटिव किंवा आपण म्हणूया की त्याच्यामध्ये कृतीचा अंतर्भाव जास्त असला पाहिजे, अशा प्रकारचं शिक्षण कुठलाही विषय असो याच्यामध्ये कृती ही महत्त्वाची मानली गेलेली आहे. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे काही स्तर आता यामध्ये केले गेलेले आहेत, या स्तराच्या माध्यमातून हे सगळं नवीन शैक्षणिक धोरण आता आपल्या समोर येत आहे. तर हा एक चांगला प्रयत्न आहे आणि खूप चांगला भाग आहे की विद्यार्थी स्वतः हिरीरीने त्यामध्ये भाग घेत आहेत आणि स्वतः करतायत. ह्या परिस्थितीमध्ये आता माती खेळणं हा एक भाग कमी झालेला दिसतो, कारण आता तुम्ही बघितलं तर सगळीकडेच अशी परिस्थिती आहे की मातीमध्ये हात घालायला मुलं हे करतात किंवा पालक त्यांना देत नाहीत की मातीमध्ये नाही खेळायचं वगैरे वगैरे. पण पूर्वी जर बघितलं तर पूर्वी अशाच प्रकारचे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत होते आणि तो अनुभव त्या विद्यार्थ्यांना पुन्हा यावा आणि त्या विद्यार्थ्यांनी तो अनुभव घ्यावा असं पण त्याच्या मागचा एक चांगला उद्देश आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचं आणि सरांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन. मित्रांनो, या आपल्या भागात काहीतरी नवीन करायचं या प्रेरणेने आणि माझी शाळा विवेकानंद विद्यालय की जी मला नेहमीच प्रेरणा देते, माझे मुख्याध्यापक, माझे गुरुवर्य महाजन सर, कलाध्यापक, संघाचे सगळे पदाधिकारी, माझे सगळे मित्रवर्ग यांच्या प्रेरणेने नवनवीन करण्याचा हेतू घेत यावर्षी दिवाळीत किल्ला बनवणे कार्य शाळा घ्यावी असं मनात आलं आणि त्या दृष्टीने सगळं काही प्लॅनिंग करून विद्यार्थ्यांना आव्हान केलं. त्या इच्छाने माझ्याकडे विद्यार्थी आले आणि त्यांना किल्ला बनवणं याचं प्रशिक्षण मी माझ्या पद्धतीने देऊ शकलो. इतर माझ्या बालमित्रांनाही माझं या माध्यमातून आव्हान आहे की तुम्हाला जसा जमेल तसा आपल्या घरी किल्ला बनवा. त्याच्यात काही अडचण आली तर तुम्ही नेहमी मला कधीही त्यासाठी संपर्क साधू शकता. मी त्याला मार्गदर्शन करायला नेहमी तयार आहे. आपल्या अंगी असलेले उपजत गुण आपण या माध्यमातून बाहेर आणले पाहिजे. याच्यातनं आपण एक स्थापत्यकलेचा अनुभव घेता येणार आहे आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस किल्ला हा बांधला जातो तो किती कठीण परिस्थितीत बांधला जातो याचा अनुभव हे किल्ले बनवताना मुलांना मिळत असतात. माझं नाव यश पंकज पाटील, मी विवेकानंद विद्यालयाचा विद्यार्थी आहे. आमच्या पहिला पहिला हे म्हणजे आम्ही पहिला किल्ला बनवतोय. आमचा पहिला प्रसंग असा की आम्ही किल्ला बनवतोय. पहिले आम्हाला काही अनुभव नव्हता. विस्पुते सरांनी आम्हाला कसं करायचे, माती कशी लावायची, त्याला भर कशी द्यायची ते शिकवलंय आम्हाला. नमस्कार, माझे नाव उदय मनोज चौधरी, मी इयत्ता 10वीमधून पंकज लुबोल पब्लिक स्कूल या स्कूलचा विद्यार्थी आहे. माझे वय 16 वर्ष आहे, पण या 16 वर्षामध्ये पहिला एक्सपिरियन्स आहे माझ्या किल्ल्या बनवण्याचा. माझे घरचे मम्मी पप्पा मला मातीमध्ये खेळून द्यायचे, पण जेव्हा विस्पुते सरांनी ग्रुपमध्ये मेसेज टाकलं व आपण किल्ले बनवतोय, तेव्हा मी आलो इथं. आणि काल माझा पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये इतकी मजा आली की दुसऱ्या दिवशी मी सगळ्यात पहिले आलो इथं बनवायला. त्यानंतर सरांनी सांगितलं की किल्ले कसे बनवायचे. आता आम्ही शिवनेरी किल्ला बनवतोय या ठिकाणी. आता हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. या ठिकाणी मी विस्पुते सरांना थँक्यू म्हणू इच्छितो. आणि माझा एक्सपिरियन्स सरांनी सांगितला की मावड्यांनी जो किल्ला बनवला, या ठिकाणी मी त्या एक्सपिरियन्स करू शकतो की त्यांनी कसा बनवला असेल बोलतो किल्ला. मातीतून बनवणं तर सोपं आहे, पण त्यांनी जो दगडाने बनवला तो किती हार्ड असू शकतो. आम्ही थँक्यू सर हा एक्सपिरियन्स माझ्या. दिवाळीच्या सुट्टीमध्ये जे तुझ्या वयाचे जे विद्यार्थी आहेत ते फटाके फोडतात, मामाच्या गावाला जातात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी तू काय सांगशील? या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जा, मामाच्या गावाला जा, दिवाळी म्हणवा, पण किल्ले बनवणे ही एक कला आहे. तुम्ही किल्ले बनवून बघा, कशा मावड्यांनी कसे किल्ले बनवले ते तुम्ही बघून बघा. त्यांनी कसे हार्ड हे केलेले भूक प्रयत्न केलेले भूक किल्ले कसे बनवले त्यांनी ते बघा. हे किल्ले कसे बनव आणि कालपासून या ठिकाणी बाल सवंगडी खूप सुंदररित्या किल्ल्याचं
किल्ल्याची निर्मिती करत आहे आणि त्याला पूर्णतः मार्गदर्शन विस्पुते सर करत आहे. खरं तर किल्ला बनवणे हे शौर्याचं प्रतीक आहे. छत्रपती शिवराय महाराजांनी अनेक किल्ले, अनेक दुर्ग किल्ले, अनेक गड जलदुर्ग आणि काही भुईकोट किल्ले अनेक बनवले. तर त्याला एक आयडियल त्याला स्वरूप होतं. त्याच्यामध्ये अनेक खुफिया रस्ते होते आणि त्याच्यामधनं एक तंत्रज्ञान किती विकसित होतं. एखाद्या जागेवरून जर आवाज दिला तर 100 मीटरपर्यंतचा आवाज अगदी जवळ आल्यासारखं वाटायचा, इतकं तंत्रज्ञान त्या ठिकाणी होतं. त्याची थोडीशी ओळख आणि छत्रपती शिवराय शिवरायांचं जे जीवन आहे, त्यांनी स्वराज्यासाठी जे लढा दिला तो सुद्धा या किल्ल्याच्या निर्मितीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना कळावा, त्याचा इतिहास कळावा. आणि किल्ल्याचं जे वास्तुसौंदर्य आहे, आपण घर बांधणं वेगळं असतं पण किल्ल्याचं सौंदर्य वेगळं असतं. किल्ला बांधताना तिथल्या नैसर्गिक जागेचा, नैसर्गिक खडकाचा, दगडाचा, डोंगराचा किंवा पाण्याचा पूर्णतः विचार करून तो कसा टिकेल त्या दृष्टीने त्या ठिकाणी बांधकाम केलं जातं. त्याचं पूर्ण नियोजन केलं जातं आणि त्याचा अनुभव या बाल सवंगड्यांना मिळतो आहे ही चोपडेकरांसाठी फार महत्त्वाची बाब आहे. आणि यासाठी मी तंत्रज्ञ कला शिक्षक राकेश सरांचं अभिनंदन करेल आणि त्याला शुभेच्छा.